नमस्कार, मी अमृता पवार, म्हणजेच तुमच्या आवडत्या वाहिनीवरच्या सोनी मराठी या वाहिनीवरच्या स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील जिजाऊ मासाहेबांची भूमिका साकारते. आज आम्ही इथे भेटलोय ते तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी की सोनी मराठी या मालिकेने एक नवीन कॉन्टेस्ट आणलाय आणि त्या कॉन्टेस्टनुसार स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेच्या प्रत्येक एपिसोड नंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर तुम्ही जिंकू शकता शाही नथीचा नजराणा आणि महाविजेत्याला मिळणार आहे शाही ठुशीचा नजराणा. इथे तुम्ही बघू शकता तर या नथी आहेत, ही नथ आहे, याचे मानकरी तुम्ही ठरू शकता आणि महाविजेत्याला मिळणार आहे ठुशी. त्याच्यानंतर अजून बाकीचे दागिने आहेत इथे, तोडे आहेत, त्यानंतर अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या ठुशी आहेत ज्या ऐतिहासिक काळातल्या ऑथेंटिक, जितकं महाराष्ट्राचे दागिने असतात तेवढे ऑथेंटिक असण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय पी एन गाडगीळ यांनी. आणि शिवाजी महाराज शिवकालीन जर आपण काही म्हटलं तर पहिलं आपल्याला वाघनख आठवतं, तर त्या वाघनखाच्या डिझाईनचे पण काही हार तुम्ही इथे बघू शकता. प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे सध्या की शिवजन्म शिवजन्म तो टप्पा आता आलाय, तेवढीच उत्सुकता आम्हालाही आहे. आणि आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांचा इतिहास विचारला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला तो माहिती आहे, पण एक याच इतिहासाची एक वेगळी बाजू सोनी मराठी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. ती बाजू अशी की आतापर्यंत शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलंय हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांना घडवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जिजाऊ मासाहेबांचे आणि शहाजी महाराजांचे काय, त्यांनी काय कष्ट घेतले, त्यांनी त्यांना कसं घडवलं, या बाजूने आता इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. जेव्हा ही भूमिका साकारायची आहे हे मला कळलं तेव्हाच मी ठरवलं होतं की जितकं करावं लागेल या भूमिकेसाठी ते सगळं करण्याची मी तयारी ठेवली होती. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ज्या व्यक्तिरेखांविषयी आदर वाटतो अशी ही व्यक्तिरेखा आहे आणि तेवढाच आदर मलाही त्या व्यक्तिरेखेविषयी आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की वजन वाढवायचं होतं, कारण आता मी शिवजन्म आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे. तेव्हा जिजाऊ मासाहेब 32 वर्षाच्या असतील, 30-32 वर्षाच्या असतील, तर ते वय दाखवणं दाखवायचं आहे. त्याच्यासाठी वजन वाढवणं महत्वाचं होतं, तर वजन वाढवते. त्याचबरोबर अजून काय महत्वाचं होतं तर जिजाऊ मासाहेब या तलवारीत खूप निपुण होत्या, त्या उत्तम घोडेस्वार होत्या, तर त्यासाठी मी प्रशिक्षण घेतलं आणि जे काही कष्ट त्यासाठी घ्यावं लागले, प्रशिक्षण घ्यावं लागलं, ते सगळं मी घेतलं. संध्याकाळी 8:30 सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार तुम्ही बघू शकता स्वराज्य जननी जिजामाता. आणि आता एक वेगळ्या टप्प्यावर ही मालिका येऊन उभी राहिली आहे, तो म्हणजे शिवजन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, तो होणार आहे 19 फेब्रुवारीला. तर पाहायला विसरू नका स्वराज्य जननी जिजामाता 8:30 फक्त सोनी मराठीवर.